आले पठारावरील शिंदेवाडी या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या मक्याच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळून आले, त्यामुळे या ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य असल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। याआधी अनेक वेळा तिवसा ढवळ्या या ठिकाणी नागरिकांना बिबट्याने दर्शन दिलं होतं, त्यामुळे आता या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मौजे शिंदेवाडी येथील मारुती शिंदे या दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यानं शिंदेवाडीचा भाग असलेल्या कापूरवाडी येथे गायींच्या चाऱ्यासाठी मक्याची लागवड केली आहे। बुधवारी सायंकाळी ते शेतातील मका पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना शेतात बिबट्याचे दोन लहान बछडे आढळले। मारुती शिंदे यांनी वनविभागाला दूरध्वनीवरून माहिती दिली असता गुरुवारी सकाळी बेल्हे वनपरिक्षेत्राचे वनपाल दत्ता फापाळे आणि वनकर्मचारी जेटी भंडलकर यांनी या परिसराला भेट देऊन येथील शेतकऱ्यांना सुरक्षितता बाळगण्याविषयी सूचना दिल्या आणि आवाज करून बिबट्याला पळवून लावण्यासाठी फटाकेही दिले। या परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असतो। यावेळेस तेथे जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य अमोल शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष शिंदे, पशुवैद्यक रोहन दाते यांच्यासह सागर शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर दिनकर आहेर, आज 24 तास आणि नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।